काय ऐश्वर्या, कशी हिरवीगार दिसते ना शेती. हो तात्या, खूपच छान. हा मग तात्या, माझा इथे एक छान फोटो काढा ना. या ऐश्वर्या, हे बघ, मला तसलं काही जमत नाही. अगं तुला सांगू का, तुमचे ती कसलं स्क्रीन टच मोबाईल आहेत का? नाही, मला नाही येत तसलं काय. अहो मी सांगते ना, खूप. अगं नाहीतर थांबा थांबा, मी दाखवते. हे बघा, इथून हे बटन दाबलं की कॅमेरा ओपन होतो, आणि आता परत हे बटन दाबलं की फोटो निघतो. हे बघा, असा बघा, किती छान फोटो आला याचा. खरंच की भारी फोटो, मस्त आला ना. आता आता माझा पण काढा ना एक फोटो. आता तू म्हणतीस तर एक एक काढ. बघा इथे थांबू. हा थांब थांब. हा बघतो आता जमते का. आला एक तर आला. अरे का आले की, अरे का आला आला आला. बर ऐश्वर्या, अरे जमलं की. दाखवा दाखवा मला लवकर, कसले भारी फोटो आले. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. हो दादा, खरंच छान फोटो काढलेत. हे बघ मस्त. बघा, मी तुम्हाला म्हटलं ना की खूप सोपं असतं. तुझ्यामुळे जमलं बघ. थँक्यू. चला तात्या, आपली नाही का शेती? आता नाही पण पहिली होती. हा अगं, चांगली 5 एकर शेती होती, पण दुष्काळात खायचं वांदे झालं लोकांचं. तशी आज्यानं मिळेल त्या दामाला विकून टाकलं रान. रान गेलं पण सोन्यासारखी पोरं वाचली बघ. पण जाताना धरणीमाई उपकार करून गेली बघ. होय मामा, शेतकरी पण एक मोठं कोडच असतो नाही. म्हणजे जितका दिसायला साधा तितकाच समजायला अवघड. माझं एक सपन आहे बघा ऐश्वर्या, समाचं लगीन झालं का नाही की ही या गावात मी 1 एकर शेती घेणार आहे बघ. आणि त्या जागेतच रुबाबात शेती करणार आहे. हा अगं, काय गप्पा मारत बसलो आपण ऐश्वर्या, चल घरी जाऊ लवकर. हो चल चल चल. काय पहिलवान, तयारी लय जोरात सुरू आहे. अरे जोरात म्हणजे लय जोरात. म्हणकी घाम किस्त आलाय. कुठं आहे? अरे बघ की आला आलाय. हा बस म्या, ह्या वेळी मी सांगतोय तुला, फिजिकल आउट ऑफ गेलं पाहिजे. हा अरे तुमच्यासारखे मित्र असतील ना तर नुसतं आउट ऑफ नाही, आउट ऑफ रेकॉर्ड जाणार आहे. कळलं का? हा पण आता जरा थेरीचं टेन्शन आहे. 8 दिवस झालं विचार करतो या तालुक्याला जर पुस्तकं आणायला, म्हणलं काही यश मिळणं झालंय. समया तू नको लोड घेऊ, आम्ही आहे ना. करू काहीतरी आम्ही, कर म्हणे. हो करू करू. अरे आबा कुठे आहे? कुठं आता असणार घरी. काल म्हणत होता काम हुडका जायचं आहे, त्याचं लगा अर्धा आयुष्य गेलं. काम पाहिजे त्याला काहीतरी. अरे त्याचं बरोबर आहे. अरे आपल्याला मस्त कोण काय बोलत नाही, पण आपलं आपल्याला काय नको का? ये समया नको, आता सकाळ सकाळी शाळा घेऊ. बरोबर आहे त्याचं. अरे तू विचार कर, आपण जर काहीतरी काम करत असतो तर तो सरपंच आपल्याला काय बोलला असता का? सरपंचाचा काय संबंध आपल्याला बोलायचा? ए गजा. अरे त्या सरपंचाचं सोड. अरे आपल्या आईबापाची पण काहीतरी अपेक्षा असेलच की आपल्याकडून. बाकी कोणासाठी नाही र, निदान त्यांच्यासाठी तरी. बरोबर आहे सम्या. आमचा बाप पहिल्यापासून शेतीच करतो, फायदा होते नुकसान होते कधी शब्द माग घेत नाही. लय केले रामायासाठी गजा, आपण काम केलं पाहिजे लगा. गजा मान्या, तुम्हाला एक सांगू, माझं जर पोलीस भरतीचं झालं नाही ना तर मी पण तुमच्याबरोबर येणार आहे कामाला. अरे याडा झालं का रे साम्या तू?
तू 100% भरती होणार ते नाही होणार ते डोक्यातून काढून टाक का पोलीस वाला मित्र आहे माझा म्हणून गावात मिरवायचंय मला कळलं का एवढं तरी स्वप्न पूर्ण कर बाबा गजा होणार 100% पोलीस होणार बस असं कॉन्फिडन्स पाहिजे होणार बाबा हो पण नक्की हो ऐश्वर्या आज आठवडे बाजार असतो ना तुला बघायला घावाल म्हणून मुद्दाम तुला आज घेऊन आले बघ पण मामी आठवडे बाजार म्हणजे काय असतो अगं लय भारी गोष्ट असते बघ ती अगं पूर्वीचे काही का नाही असं पैशानी व्यवहार होत नव्हती त्यामुळे आपली वस्तू आहे ती त्यांना द्यायची आणि त्यांची वस्तू घ्यायची असे व्यवहार होत होते त्यामुळे पंचक्रोशीतले सगळे शेतकरी येऊन की नाही बाजारात आपला माल ठेवायला लागले पण पाहिजे तो माल रोज नसायचा ना म्हणून आठवड्यातला एक दिवस असं प्रत्येक गावाला ठरवलं मग काय वस्तूंची भरपूर खरेदी व्हायला लागली आणि इकरी पण व्हायला लागली म्हणून तो बाजार दिवस आठवडे बाजार म्हणून ओळखला जातो आता ओ इंटरेस्टिंग वाव काय मामी तुमचं बाजार किती लांब आहे ते तशी तर चालू झाल्या अख्ख्या माझ्या 25 वर्षात एवढी चालली नसेल तेवढी तुमच्याकडे चालली आठवडे बाजारात यायला मग बाबा भेंडी कशी दिली 15 रुपये आणि 1 किलो घेतली तर 40 का बरं आली येत ना चल ग येतो आम्ही येताना घेतो टोमॅटो कस 1/2 किलो कोथंबीर किती 10 रुपयाला देशी कोथमीर आहे ती देशी कोथमीर असू द्या तीन कोथमीर घेतले तर 25 रुपये 20 च्या 3 देणार का येतात की तर चल जाऊ मामी मुंबईला अजून महाग येते घ्या की पुढे घेऊ चल बर चला कांदा कसं दिले बाबा चाललंय तू इकडे कुठे पुणे महाराष्ट्र में स्थित ब्रिक विजन इक्विपमेंट प्राइवेट लिमिटेड अत्याधुनिक कंस्ट्रक्शन मशीनरी और AAC ब्लॉक प्लांट मशीनरी के उत्पादक और सप्लायर हैं। विभिन्न प्रकार के AAC लाइटवेट ब्लॉक्स बनाने के लिए इन मशीनरी का वाइडली उपयोग किया जाता है और अधिक जानकारी के लिए हमारे दिए गए नंबर पर संपर्क करें। दिले बाबा 50 ला 3 किलो का नाही बाजार चाललंय तू इकडे कुठं अगं आलो तर असं असं बर तुम्ही वापुड मी येतो 10 मिनिटांना बर ये मग लवकर कुठे भेट पुढे भेटणार का हा पुढे नाक्यावर ये काय जेवा लागतं ना तिथे भाई हा चल ये मग चल मग येऊ हा ये टोमॅटो झाले काकडी झाला दादा घेवडा कसं दिला 25 ला 1/2 आणि 1 किलो घेतले तर 50 काय सोन्याचं घेवडा ऐका काय तुमचा 50 ला 1 किलो आले हा 1 किलो देणार का 40 चा मामी मुंबईला तर अजून महाग आहे घेऊन टाका कशी दिली कारली 10 रुपयाची पावशर आणि 1 किलो घेतली तर 35 रुपये 1 किलो 30 रुपयाची 1 किलो द्या की
चांगलं झालं ना बाजारात. हो मामी, अहो केवढी गर्दी होती, बापरे पहिल्यांदा एवढी गर्दी बघितली. अगं एवढीच गर्दी असते बघ दर आठवड्याला, आठवड्यात नाही एकदा भरतो का नाही. मग आबाकडचे सगळे येतात बघ, बरंच काय काय मिळतं ना आज. मामी तुम्ही किती बार्गेनिंग करता हो आणि. आय ए आय, अगं थांब की, अगं थांब की. काय रे काय लपवतोस? काय नाही, ऐश्वर्या गावाकडे पहिल्यांदाच आले ना, तर तिला गावाकडचं काहीतरी स्पेशल आणलंय मी. माझ्यासाठी स्पेशल दाखव ना काय. काय आहे? गावाकडची सुकी भेळ आहे स्पेशल. छान आहे. तुला सांगते ऐश्वर्या, याला ना ही भेळ खूप आवडते. लहानपणी की नाही भेळीसाठी रडायचा रडायचा. बाजारला आले की नाही 10 रुपयाची कॉइना, याच्यासाठी मी भेळ आणायचीच. आय तुझं भेळ पुराण संपला असता तर जायचं का, उशीर होते घरला जायला. चल चल आता. अरे कुठं चाललं तोंड वर करून? का काय झालं? या पिशव्या कोण घेणार? हे बरं आहे, म्हणजे मला बाजारला तुम्ही पिशव्या वागवायला घेऊन गेला होता. अरे असंच असतं समा, बायकोच्या बाजारासाठी नवऱ्यान पिशवी उचलायची असते. हो की नाही मामी? अरे ही पण घेऊन चलते. ताप काढ तुझा. नाही आत्या. लयच गंजलं सायकल, लय जुनी झाली. जुनं सगळ्यात भरोशाचं मजबूत वाहन म्हणजे सायकल. आणि तुला सांगतो समा, गावात पहिल्या 22 इंची सायकली होत्या, पण गावातली सगळ्यात पहिली 24 इंची सायकल आपल्या घरात होती. काय सांगता? आणि ती बी ह्या मातडीच्या जोरावर. अरे लय भारी वाटत होतं तवा, तुला सांगू का? काय रुबाब होता माझा, अरे पाटलानं माझा सत्कार बी केला होता. काय सांगताय मग? लयच जुनी सायकल आहे आणि लयच जुनी आठवणी पण. कधी आयला घेऊन फिरला की नाही? कांतीला. अरे कांतीला घेऊन अख्ख्या गावातनं राऊंड मारला होता या सायकलवर. आणि तुला सांगू का, तालुक्याच्या गावाला पिक्चर बी घेऊन गेलतो या सायकलवर. तालुक्याला? मग तात्या, मी माझ्या आयुष्यभर ही सायकल आणि हिच्या आठवणी जपून ठेवीन बरं का? ठेव ठेव. Ah.
थोडं लागलं अरे थोडं अरे किस्त लागलं यार कसं ना बा टाकीचं गाव सोसल्या बिगर देव पण येत नाही सम्या एक गोष्ट ध्यानात ठेव या कष्टाचं फळ तुला 100% मिळणार बघू आता फिजिकलचं काय नाही रे पण थेरीला वाट लागणार आहे अरे स्वतः विश्वास ठेव अरे काय वाट मीठ लागायची नाही हा सम्या तुला तालुक्याला जायला वेळ नव्हता ना आम्ही तुझ्यासाठी पुस्तक आणले जाऊन आणि नुसती पुस्तकच नाही तर माझ्या तालुक्याच्या मित्राकडनं 2 वर्षाआधीच्या प्रश्नपत्रिका पण घेऊन आलोय आबा तुमच्यासारखे मित्र मिळाले ना नशीब लागत मी देवाकडे एकच प्रार्थना करेन की तुमच्यासारखे मित्र मला जन्मोजन्मी मिळव डोक्यामधी घेऊन यार देवान हे जोडलं जुगार जितक कडू तितकच ग्वाड मैत्रीच हे सुताड गुताड बिंदास भन्नाट बेभान सैराट दुनियेलाही कोलणारी तुझी माझी यार लय भारी तुझी माझी यार लय भारी तुझी माझी यार माझी माझी यारी